नमस्कार, मी सुयाता ठाकूर। आज आपण करणार आहोत शेव रबी बास्केट। आपण शेवेचे नेहमी गोड पदार्थ उपवासाला शेवेची गोड शेव तयार करतो, परंतु आज ह्या शेवेचा वेगळा प्रकार तयार केलेला आहे। तुम्ही सर्वांनी हा नक्की करून पहा। हा एक गोडाचाच पदार्थ आहे व खूप छान लागतो। हा कधी कोण पाहुणे आले तर तुम्ही स्पेशल रेसिपी म्हणूनही त्यांच्यासमोर देऊ शकता तयार करून। चला तर पाहूया शेव रबडी बास्केट। शेव रबडी बास्केट तयार करण्यासाठी आज आपण वापरणार आहोत मेन इन्ग्रेडियंट्स आहे शेव। ही बारीक शेव आपण घेतलेली आहे। ही बारीक शेव साधारण 150 ते 200 ग्रॅम शेव घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत दूध, हे 1/2 लिटर दूध आहे। त्याच्यानंतर आहे रंग, खायचा रंग आहे मिल्कमेड आणि फ्रेश क्रीम। मिल्कमेड व फ्रेश क्रीम पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वापरू शकता, नको असेल तर मिल्क दूध जास्त घ्यायचं आहे आणि ते आटवून त्याची घट्ट बासुंदी तयार करू शकता। त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे 2 अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याचं एकत्र मिश्रण तयार केलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, कारण ही गोड रेसिपी असल्यामुळे मीठ घातल्यावर फार छान चव येते, अगदी चिमूटभर मीठ लागणार आहे। वेलची पावडर, मोझरेला चीज, त्याचाही आपण वापर करणार आहोत। साखरेचं सिरप तयार करण्यासाठी आपण साखर वापरणार आहोत। बटर, गुलाबाच्या पाकळ्या, बदाम, काजूचे काप, पिस्त्याचे काप, हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता। आपण पॅन पहिल्यांदा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यात अमूल बटर टाकून घेणार आहोत। बटर मध्येच आपण 1 ड्रॉप फक्त रंग टाकणार आहोत। आता आपण शेव टाकून घेणार आहोत। शेव आपण चांगली भाजून घेणार आहोत। हा फूड कलर लिक्विड मध्ये असल्यामुळे त्याचा चांगला रंग येतो, त्यामुळे तो जास्त वापरायचा नाही, 1 ड्रॉप आपल्याला पुरेसा होतो। आपली शेव चांगली भाजून होत आली आहे, तुम्ही बघू शकता भाजलेल्या शेवेचा छान रंगही आलेला आहे। आता तुम्हाला जर भाजताना जर अमूल बटर किंवा बटर नसेल तुमच्या घरात तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, तुपावरही शेव भाजून छान होते। आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चिमटीभर मीठ। मगाशी बोललेली साखर, पिठी साखर व कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आपण घालत आहोत व हलवून घेत आहोत। त्याला थोडा बाइंडिंग होईल त्याच्यामुळे आणि गोड चवही येईल। ह्यात आपण आता कंडेन्स मिल्क घालणार आहोत 2 चमचे, एकत्र करून देणार आहोत, याला थोडी गोडपणा येईल आणि बाइंडिंग होईल। आणि ही गरम असतानाच आपण मोल्ड मध्ये घालून घेणार आहोत, नाहीतर हे कडक होणार। हा मी केकचा सिलिकॉन मोल्ड घेतलेला आहे, ह्याला बटर लावून घेतलेला आहे। जर हे तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही अल्युमिनियमच्या वाटीमध्ये तुम्ही दूध तयार करू शकता, त्यालाही तुम्ही नंतर कोटिंग बटरचं करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही लावू शकता। आता हे मी साईड साईडने लावणार आहे, कारण आपल्याला कटोरी जशी बनवायची आहे त्यामुळे मी ही साईडने लावून घेते। मध्ये आपण गॅप ठेवणार आहोत। सगळ्या पद्धतीने सगळे 6 च्या 6 मी तयार करून घेते। हे व्यवस्थित दाबून घेते म्हणजे त्याला कटोरीचा शेप येईल।
हे आपले बास्केट तयार होते। हे आपण सगळे तयार करून घेतलेले आहेत। जर तुम्ही वाटीमध्ये करणार असाल तर डबल बॉयलर प्रमाणे एखादी मोठी कढई पसरट कढई घेऊन त्याच्यात त्या वाट्या अरेंज करून झाकण ठेवून तुम्ही 5 मिनटं झाकून ठेवू शकता। हे मी मायक्रोवेवमध्ये 2 मिनटं ठेवत आहे। स्टफिंग रबडीसाठी आता आपण मिल्क घेतलेलं आहे, ते आपण थोडं आता आठवून घेणार आहोत। दुधाला छान उकळी आलेली आहे, आता आपण त्याच्यात चिमूटभर मीठ घालणार आहोत, वेलची पावडर थोडीशी चिमटीभर, 3 ते 4 चमचे मग अशी आपण टी पिठी साखर आणि कॉर्नफ्लॉरची पावडर केलेली होती ती घालत आहे आणि हलवत आहोत। त्याच्यामुळे दुधाला एक घट्टपणा येणार आहे। दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे पाहू शकता। आता आपण त्याच्यात 100 ग्रॅम कंडेन्स मिल्क घालणार आहोत। मिक्स करूया। आता आपण त्याच्यात फ्रेश क्रीम घालणार आहोत। फ्रेश क्रीममध्ये साखर कमी असते, त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं गोडपणा कमी आहे तर तुम्ही साखर किंवा कंडेन्स मिल्क तुम्ही ॲड करून साखरेचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता, चव घेऊन बघू शकता। आणि जर तुम्हाला हे दोन्ही नसेल घालायचं तर तुम्ही कस्टर्ड पावडरही घालून तयार करू शकता घट्टपणा येण्यासाठी, मग त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता। आता हे होत आलेले आहे, घट्टपणा बऱ्यापैकी आलेला आहे तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यात मी थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करते। एक छान ड्रायफ्रुटची चव येते त्याला, त्यामुळे ती मी मिक्स केलेली आहेत। हे पूर्णतः ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता, नाही ऍड केले तरी चालणार आहे। थोडं आता थंड झालं की घट्टपणा त्याचा वाढेल। आता आपण तयार केलेली रबडी त्याच्यावर घालणार आहोत। त्याच्यावर आपण मॉजरेला चीज घालणार आहोत। मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट आपण बेक करायला ठेवूया, तयार करून घेऊया। त्याच्यासाठी आपण जेवढी साखर आपण पाणी घेणार आहोत, त्याच्यात थोडीस चिमूटभर मीठ व वेलची पावडर घालणार आहोत। मीठ, वेलची पावडर, साखरेच्या सिरपला आपल्या उकळी आलेली आहे, छान घट्ट होत आलेला आहे। आपल्याला असं थोडं घट्ट सिरप पाहिजे, गॅस बंद करूया। ओव्हन मध्ये 1 मिनिट वेट झालेले आहे, आता आपण काढून प्लेट मध्ये घेऊया, सर्विंग प्लेट मध्ये। पाहू शकता किती छान वाटते आहे।
आपण मायक्रोवेव्हमधून काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर फ्रीजमध्ये जवळजवळ 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवलेलं होतं, त्यामुळे ते व्यवस्थितपणे सेट झालेलं आहे. त्याच्यावर आता आपण थंडही झाल्यामुळे ते चवीलाही छान लागतं आणि आता त्याच्यावर आपण जे सिरप केलेलं आहे साखरेचं ते आपण घालणार आहोत. सजावटीसाठी आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. आहे आपलं शेव रब्बी बास्केट, नक्की करून पहा.